माझे बाबांना ना माझ्या सोबत घेऊन जाते, कारण इथे अन्न येतात. कोण आहे? मी असं आहे शोभा. हा शोभा, आत ये, दरवाजा उघडा. सोडून इलास सुषमा काय ता? हा बोर्डिंगात रडला असत ना पोवार? केवढंच होतो जीव, वाईट वाटलं असत ना. बरं मी काय म्हणतोय, असा अचानक कित्याक सोडलं असते का? अभ्यासासाठी. तिथे राहील तर थोडा अभ्यास कर, इथे व्यवस्थित चहा नाही ना. तालुक्यात पाठवायचं ना ते का? हैली पोरं जातात थय. आता तू मला सांगणार मी माझ्या मुलीचं काय करायचं ते? चुकलास माझा. बरं काय कामं असतील तर सांगा, करते. हा काही कामं नाही आहेत, तू जा, मला थोडा वेळ शांत बसू दे. जेवणाचं काय तुमच्या? आता मला माहित नाही, नंतर मी बघून घेईन. जा तू. बर येते. हा साध्या विषयातले पोलीस फिरतात पाटणकरांच्या खुनाच्या तपासात. केस वर पण गेलेली आहे, मी स्वतः ऐकले. तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असा. पांडो, ए पांडो, याला पुकारी कसले देत? साई आहे दत्त भाऊ. काय झालं दत्त भाऊ? या काय ऐकशील? काय काम करूचा? नाही काय करूचा ना या, पण जा सांगीन ता केला तरी पुरे झाला. काय बघ, अण्णाची चौकशी करू कुणी इला तर काय बोलायचं नाही. माका काय माहित नाही म्हणा सांगायचं. पण दत्त भाऊ माका सगळं माहित आहे. काय माहित आहे तुका? विसरलंय. विसरलंस ना, सगळा विसरायचा. कुणी काही विचारल्याने तरी काही बोलायचं नाही. दत्त भाऊ काय विचारतील? म्हणजे घराकडे कोण कोण येतात, अण्णा खय खय जातात, काय काय करतात, काय विचारतील? तरी तू काय सांगशील? दत्त भाऊ ता विसरलंय. हा विसरलास ताच बरा, नाही तर फोडून काढे ना तुका. फोडू नको, विचारतय. कळा काय बोलायचं नाही, माका सगळं माहित होत भाऊ. आले कोण हवाय आपल्याला? नमस्कार, मी कमलाकरचा लांबचा आते भाऊ, ही माझी बायको. माफ करा, मी आपल्याला नाही म्हणजे तुम्ही मला ओळखणार नाही, कारण आपली कधी भेटच झाली नाही. आम्ही गेली बरेच वर्ष नागपूरला राहतो. माफ करा, मी तुम्हाला इथे बाहेर उभं केलं. या ना, या आत या.
या या बसा ना. अरे देवा मी पाणी घेऊन येते. बसाओ, परक्याचं घर आहे का, ठेवते मी. बसा ना तुम्ही वहिनी. नाही असू दे. कमलाकरचं हे असं झालं हे ऐकून धक्काच बसला. येणार येणार म्हणत होतो पण ही अशी वेळ यायला लागेल असा विचार सुद्धा आला नव्हता. हो शांत व्हा. मी आणि कमलाकर लहानपणापासून एकत्र. माझी सुट्टी सगळी कमलाकरच्याच घरी जायची. अभ्यासात हुशार, त्याच्यामुळे आम्हा सगळ्या भावंडांना ऐकून घ्यावं लागायचं. येणारा जाणारा प्रत्येक जण कमलाकरचं उदाहरण द्यायचं. सगळ्यांना वाटायचं की हा पुढे जाऊन काहीतरी मोठं करेल. पण मग त्याचे बाबा गेले, मोठी बहीण लग्नाची, त्यामुळे शेवटी त्याने सरकारी नोकरी पत्करली. मला असं कळलं कमलाकरनं उडी मारली तेव्हा नोटा सापडले. वहिनी कुणी काही म्हणू दे पण आमचा विश्वास आहे की कमलाकर चुकीचं काहीही करणार नाही. रस्त्यात नोट सापडली तरी देवळात जाऊन दानपेटी टाकणारा कमलाकर भ्रष्टाचार करणार नाही. खिशात पैसे नसताना एक वेळचा डबा लावून शिक्षण पूर्ण केलं त्याने. चोरी काय करणार? तुमची मुलगी? हा, तिला बोर्डिंगला टाकलंय मी. असं लगेच? हो, म्हणजे आता कामाच्या शोधात जावं लागलं तर तिची काळजी कोण घेणार ना. पण आजूबाजूला लोक असतीलच ना. नाही, तसं आमचं कोणाकडे येणं जाणं नाहीये. बर, वहिनी तुम्ही काळजी घ्या स्वतःची, मुलीचीही. काही लागलं तर कळवा. हा माझा फोन नंबर. येतो. आहो, पण चहा नंतर केव्हा तरी. वहिनी, घरात असं काहीच नाही. लोक उगाच बोलतात की कमलाकर पैसे खात होता म्हणून, पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पण मला एक कळत नाही वहिनी, कमलाकर विहिरीत पडला त्यावेळी त्याच्याकडे पैसे कुठून आले एवढे? काळजी घ्या तुम्ही, येतो आम्ही. होऊ द्या.
बाजूक रावशी अण्णा आयुष्यभर तुमचं ऐकत येईल, तुमच्या भल्यासाठी सांगते आता बाहेर नको पडू. अहो गावातील पोलीस अधिकारी तो ऐकत नाही, हे तर बाहेरून लिहिले असं तुमका कळणार पण नाही असं तुमच्या मागणं वावरत असतील. मग काय करायचं, घरात बसून राहायचं तास बरा पडत. तुमका काय व्हायचं मका सांगा ना, मी आणून देते तुमका. Thank you.
मागे येताय तुम्ही? नाही काही नाही, काळजीत दिसलात आणि थोडं घाबरल्यासारखं पण वाटतंय तुम्ही, म्हणून मग मी तुमच्या मागे मागे आलो. बरं काही अडचण असेल तर मी काही मदत करू शकतो का? नाही काही मदत नकोय. नक्की? हो. बरं कुठं जायचं असेल तर मी तुम्हाला सोडतो, तेवढीच सोबत होईल तुम्हाला. नको, जाईन मी माझं. ह्या नक्की नायकांच्या वाड्यात तर नाही ना निघाले? माई पाणी असं तर आम्ही बर ठेवून येत आहे. मी ठेव. बरा ठेव, पण काय बोला नको. हा पाण्याचं तांब ठेव आणि लगेच खाली ये. माई काय झालं काय? नाही म्हणजे अण्णा सकाळपासून घरातच असत, खरं बाहेर गेले नाहीत. त्याच्या आधी असं कधी झालं नव्हतं. तब्येत बरी आहे ना? तब्येत बरी हा. तू तांबड ठेव आणि खाली. शेवंता, तू शेवंता असस. सोडा मका. नाही आम्ही यांना नाही कसं आहे.